सर्वांमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. आगामी विधानसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद. टोईंग व्हॅनच्या वाहनांनी सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे उघड. जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बार परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाला ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. भक्तिभावपूर्ण वातावरणात 1.5 दिवसाच्या गणपतींना गणेश भक्तांनी दिला निरोप. आता पाहूया 1.5 दिवसाच्या गणपतींची काही रंगीत दृश्य. आगामी विधानसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. मुंबईसह सर्वत्र संघटनेत बदल करून आगामी विधानसभेसाठी जय्यत तयारी करण्याचा मनसुबा राज ठाकरे यांनी आखला असून पदाधिकारी कार्यकर्त्यांची मते आजमावण्यासाठी काल ठाण्यात आले होते. समाज माध्यमांचा वापर करून तळागाळापर्यंत मनसेची भूमिका आणि उपक्रम पोहोचवणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. गत पराभवामधून खूप काही शिकायला मिळाले. पक्षाची भूमिका आणि उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचायला हवेत यासाठी फेसबुक पेज तयार करण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांनी त्याच्या तक्रारी माझ्या ईमेलवर द्याव्यात, तसेच त्यांनी राबवलेले कार्यक्रमही पाठवावेत अशा अनेक सूचना करत श्री ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना त्यांचा फोन क्रमांक आणि ईमेल आयडी दिला. ठाण्यातील शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गटाध्यक्ष आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून श्री ठाकरे यांनी त्यांची मते जाणून घेतली. राज्यात पिछाट होत असताना ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता न आल्याने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून मुंबईतील संघटनेत फेरबदल झाल्यानंतर ठाण्यात कोणते बदल होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशात श्री ठाकरे यांनी ठाण्यात येऊन कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि मते जाणून घेतल्याने लवकरच काही बदल होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एकूणच मनसे सध्या उत्साह आणि उत्कंठेचे वारे वाहत असून काल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती. यावेळी राज ठाकरे यांच्यासह पक्ष प्रवक्ते संदीप देशपांडे, प्रदेश सचिव प्रमोद पाटील तसेच सरचिटणीस राजू पाटील, ठाणे शहर संपर्क अध्यक्ष अभिजित पानसे, ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. टोईंग व्हॅनच्या वाहनांनी सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे उघड झाले आहे. टोईंग व्हॅनवरील खासगी कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडून चारित्र्याचा दाखला घेणे, त्यांचा गणवेश, राहणीमानाबाबत स्पष्ट सूचना 2013 मध्ये दिल्या असताना हे सारे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे उघड झाले आहे. रिक्षाने जाणाऱ्या वसंत विहार मधील युवतीचा टोईंग व्हॅनवरील खासगी कर्मचाऱ्यांनी विनयभंग करून तिला जबर मारहाण केल्याची घटना घोडबंदरवर रोड नुकतीच घडताच टोईंग व्हॅनवरील खासगी कर्मचाऱ्यांचीही चारित्र पडताळणी करूनच नेमणूक केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले. पण तो नियम आधीच अस्तित्वात असून त्याचे पालनच होत नसल्याचे उघड झाले आहे. मनसेचे शहर सचिव नयनेश पाटणकर यांनी माहिती अधिकाऱ्यातून ही बाब उघड केली. टोईंग वाहनांची निवड करताना वाहतूक विभागाने महत्वाच्या अटी शर्ती घालून दिल्या आहेत. त्या चारित्र पडताळणी प्रमाणपत्रासोबत व्हॅन मालक आणि वाहतूक पोलीस निरीक्षकाच्या सहीचे ओळखपत्रही बंधनकारक आहे. वाहतूक पोलिसांच्या आदेशाशिवाय कोणतेही वाहन जप्त करण्यास किंवा पैसे घेऊन परस्पर सोडण्यासही मनाई आहे, पण या आदेशाचे कुठेही पालन होताना दिसत नाही.
टोईंग व्हॅनच्या मागे धावताना कल्याणमध्ये एका वाहन चालकाचा गतवर्षी मृत्यू झाल्यानंतर वाहन उचलण्यापूर्वी टोईंग व्हॅनवरून त्याबाबत उद्घोषणा करणे तसेच व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरा लावणे सक्तीचे करण्यात आले होते, पण त्याची अंमलबजावणीही होताना दिसत नाहीये। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बार परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे। ठाणे महापालिका आणि पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे ठाणे शहरातील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे बहुतांश डान्स बारचे शटर डाऊन झालेले असताना आता ठाणे ग्रामीण पट्ट्यात सुरू असलेल्या 23 ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेत तिथल्या बारची जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकाबंदी केले। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या बारने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली। डान्स बार बंदी झाल्यानंतर राज्य सरकारने बार मध्ये ऑर्केस्ट्रा सुरू करण्याची परवानगी दिली होती। एका बार मध्ये 4 महिला गायिका ठेवण्याची मुभा सरकारने दिली होती, मात्र या गायिकांऐवजी बाल बालांच्या लीला इथे सुरू झाल्या होत्या। ठाणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये एका बार मध्ये 25-30 बाल बाला आढळल्या होत्या। त्याशिवाय या बाल बालांना लपवण्यासाठी बहुतांश ठिकाणी भुया तयार करण्यात आल्याचेही निष्पन्न आले होते। त्यानंतर ठाणे पालिका आणि पोलिसांनी या बारवर धडक कारवाई केली होती। शहरातील बार बंद झाल्यानंतर पालिका हाती बाहेरील ग्रामीण भागात या ऑर्केस्ट्रा बारचे पेव फुटले होते। उच्च न्यायालयातील एक जनहित याचिकेमुळे या बारवरही आता संक्रांत आली आहे। न्यायालयाने ऑर्केस्ट्रा बार बाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत। त्यानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी ऑर्केस्ट्रा बारच्या परवान्याचे नूतनीकरण करताना कायदेशीर बाबीची काटेकोर पूर्तता होते की नाही याची खातरजमा करण्याचे आदेश तहसीलदार भदाणे यांना दिले होते। त्यानुसार 16 प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना भदाणे यांनी ऑर्केस्ट्रा बारच्या मालकांना दिल्या होत्या, मात्र ग्रामीण भागातील सर्व 23 ऑर्केस्ट्रा बारच्या मालकांना त्याची पूर्तता न करता आल्याने त्यांचे लायसन्स नूतनीकरण करण्यात आलेले नाही अशी माहिती भदाणे यांनी दिली। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाला ठाणे सत्र न्यायालयाने 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाऱ्या 60 वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने काल 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली। ठाण्यातील कळवा येथे 3 वर्षापूर्वी ही घटना घडली होती। कळव्यातील एका 19 वर्षीय तरुणीस तिच्या काही मित्रांनी अंधेरी येथील बाबा सईद मोहम्मद शेख याची भेट घालून दिली होती। या मांत्रिकाने तरुणीला एवढी भुरळ घातली की त्याच्या प्रत्येक आदेशाचे ती पालन करायची।
याचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला पळून नेले. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या मांत्रिकाने तरुणीला दिल्ली, राजस्थान, अजमेर आदी ठिकाणी नेले. दरम्यान आरोपी अंधेरी येथे त्यांच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. स्थानिकांनी कारवाईत प्रचंड विरोध केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला अपहरणाच्या आरोपाखाली 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये देखील आरोपीस 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. TJS began a ya hai ye magic transap app transap zap transap app ek hi virtual lady se transaction hai secure and safe just stab the dab of transap app and make your life all sorted paisa aaya paisa bheja ho gaya chutki ka khel simple easy fast hai ye transap just like a finger snap transap app transap app भक्तिभावपूर्ण वातावरणात 1.5 दिवसाच्या गणपतींना गणेश भक्तांनी निरोप दिला आहे. मंगलमय भक्तिमय वातावरणात शनिवारी गणेश भक्तांनी 1.5 दिवसांच्या बाप्पाला सासू नयनांनी निरोप दिला. गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सर्वत्र दुमदुमला. ठाणे आयुक्तालयांतर्गत 40,000 अधिक तर ग्रामीण भागात 10,000 अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जोरदार पावसाने हजेरीही लावली होती. वर्षभर आपल्या लाडक्या गणरायाची आतुरतेने वाट पाहिल्यावर गणेशाचे अखेर शुक्रवारी वाजत गाजत आगमन झाले आणि 1.5 दिवसांच्या बाप्पाला ठाणेकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. घराघरात दुपारी 12 वाजल्यापासूनच बाप्पांच्या विसर्जनाची लगबग सुरू होती. कोणी हातगाडीवर, कोणी चालत, कोणी ट्रक मधून तर कोणी रिक्षातून बाप्पाला नेत होते. आबाल वृद्ध, महिला व पुरुष सर्व गणेश भक्त विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. विसर्जन घाटावरून लहान मुले पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाला निरोप देत होते. तर दुसरीकडे विसर्जना दरम्यानचे दृश्य भाविक आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते. ठाणे आयुक्तालयातील 40,412 इतक्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यात परिमंडळ 1 अंतर्गत 4,789, परिमंडळ 2 अंतर्गत 3,155, परिमंडळ 3 अंतर्गत 13,170, परिमंडळ 4 अंतर्गत 10,990, परिमंडळ 5 अंतर्गत 8,308 इतक्या मूर्तींना निरोप देण्यात आला. ठाणे महानगरपालिका हद्दीत 13,097 इतक्या खासगी गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तसेच ग्रामीण भागात 10,297 इतक्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. श्री गणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे या दृष्टिकोनातून महापालिकेने पारसी रेती बंदर, कोलशे रेती बंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले होते. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदूराची हो उठी सिंदूराची पंची झळके माळ मुक्ता फळांची
धन्यवाद।